नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या आहेत बिहारच्या। रेसिपीची नावे आहेत लिट्टी आणि चोखा। खूपच फेमस रेसिपीज आहेत। दोन्ही रेसिपीज कशा बनवल्या जातात हे आपण आता बघूया। तर आपण चालू करूया लिट्टी बनवण्यापासून। सगळ्यात आधी काय करायचं, एक बोल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये घालूया मीठ आणि दही। दही थोडंसं आंबट असलं पाहिजे आणि दही घालून त्याची आता आपण मऊसर अशी कणिक बनवून घेणार। या पिठामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे, दही घालूनच आपण याची मऊसर अशी कणिक बनवून घेणार आहोत। आता आपलं हे पीठ मळून तयार आहे, याला ठेवूया बाजूला आणि या लिट्टीचं जे स्टफिंग आहे ते आता आपण बनवून घेऊया। त्याच्यासाठी एका बोलमध्ये घेऊया सत्तू। सत्तू म्हणजे भाजलेलं बेसन, ते अगदी इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं। तर हे सत्तूचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, कांद्याचं बी, ओवा आणि मीठ। हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण साधारणपणे 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। जोपर्यंत आपण बाजूला ठेवले तोपर्यंत आपलं हे वांगं आता भाजून घेऊया। भरताचं वांगं घ्यायचं आहे, त्याला लावूया थोडंसं तेल आणि हे वांगं आता आपण गॅसवर ठेवूया आणि चांगलं भाजून घेऊया। त्याला साधारणपणे 5 ते 7 मिनिटं लागतील। वांगं आता आपलं भाजून झालं आहे, याला ठेवूया एका बोलमध्ये आणि थंड होईपर्यंत बाजूला ठेवून देऊया। आणि आता आपली जी लिट्टी आहे ती आपण बनवून घेऊया। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, हा जो आपण डो बनवला होता किंवा पीठ बनवलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि गोळ्याच्या मधोमध असा खड्डा करून आपलं हे जे आता आपण स्टफिंग बनवलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया। त्याचा परत एक असा गोळा बनवूया आणि ही आपली लिट्टी तयार आहे। आपली ही जी लिट्टी आहे त्याला आपण बेक करणार आहोत। ट्रॅडिशनली बिहारमध्ये जेव्हा लिट्टी बनवली जाते तेव्हा त्याला शेणाच्या गोवऱ्यांवरती भाजलं जातं, पण आता आपल्याला शेणाच्या गोवऱ्या तर काही मिळणार नाही, त्याच्यामुळे आपण ह्याला बेक करूया। तर ट्रेवरती आधी थोडंसं आपण तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे जी लिट्टी आपण बनवलेली आहे ते खाली चिकटणार नाही। ओव्हनला आपण 180 डिग्री सेंटीग्रेडवर गरम करून घेतलेलं आहे, याला साधारणपणे 50 ते 60 मिनिटात आपण बेक करून घेणार आहोत। आपलं जे वांगं आहे ते आता थंड झालं आहे, याला आपण सोलून घेऊया। आपण आता वांगं सोलून घेतले, याला असं काट्याने मॅश करूया आणि ह्याच्यामध्ये घालूया उकडलेला बटाटा, हा उकडून मॅश केलेला आहे, त्याचप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि कच्चं मोहरीचं तेल, याला आता आपण मिक्स करून घेऊया। लिट्टी बरोबर खाण्यासाठी चोखा तर तयार आहे, पण आपली लिट्टी बेक होते तोपर्यंत जरा थांबूया। आपली लिट्टी आता बेक झालेली आहे, आता ह्याला काय करायचं आहे, माझ्याकडे हे तूप आहे त्याच्यामध्ये आपण ही लिट्टी घालणार आहोत आणि त्याला तुपातून बुडवून काढून परत या ट्रेवर ठेवून देऊया। लिट्टीला आपण तुपातनं बुडवून काढलं आहे, आता ह्याला ठेवूया सर्विंग प्लेटवर। आणि हा जो आपण चोखा बनवला होता त्याला पण एका बोलमध्ये काढून घेऊया। लिट्टी आणि चोखा बिहारच्या अगदी दोन ट्रेडिशनल रेसिपीज। रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फॉर मोर सच डिलिशियस रेसिपीज स्टे ट्यून्ड टू संजीव कपूर खजाना।